नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. खोपोली शहरातील वीरेश्वर मंदिराच्या तलावात गेल्या अनेक वर्षांपासून गणेश विसर्जन केले जात होते. त्याच तलावातील पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात, त्यामुळे तलावातील पाणी प्रदूषण रोखण्यासाठी नगर परिषदेचे प्रशासक अनुप दुरे यांनी कंबर कसली असून गणेश विसर्जनासाठी त्यांनी कृत्रिम तलाव आणि मोबाईल कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. खोपोली शहर पर्यावरण मुक्त करण्यासाठी या कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करा असे आवाहन प्रशासक अनुप दुरे आणि पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी केले आहे. दरम्यान नगरपालिकेचे प्रशासक अनुप दुरे यांनी खोपोली शहरातील कार्मेंट स्कूल, नेहरू गार्डन, शास्त्री नगर, शिळफाटा हनुमान मंदिर, वीरेश्वर तलाव या ठिकाणी मोठ्या कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. प्रवाशांचे ऊन पावसापासून संरक्षण करण्यासाठी श्रीवर्धन बोर्ली राज्य महामार्गावर नागलोली आणि भरडोली येथे बस थांबे उभारण्यात येणार आहेत. हे बस थांबे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य कृष्णा कोबना यांच्या पाठपुराव्यामुळे आणि आमदार रमेश पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून बांधण्यात येणार आहे. सुमारे 5 लाख रुपये खर्चाच्या या बस थांब्याच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष प्रशांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे श्रीवर्धन तालुका सरचिटणीस गजानन निमरे, आदेश पाटील, म्हसळा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मित्राच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरण्याच्या उद्देशाने मित्रानेच मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना नागोटणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नागोटणे गवळआळीमध्ये राहणाऱ्या साहिल संजय कडू या तरुणाला त्याचाच मित्र प्रितेश गजानन केदारी या तरुणाने गळा दाबून ठार केल्याची घटना घडली असून पोलिसांनी अवघ्या 24 तासात गुन्हा उघडकीस आणून आरोपीला अटक केली. प्रितेशवर कर्ज होते. हे कर्ज फेडण्यासाठी प्रितेश चिंतेत असून त्याच्या डोक्यात साहिल याच्या गळ्यातील चेन चोरण्याचा विचार आला असून त्याने हा गुन्हा केला आहे. न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था जिते आणि गुंज फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कर्जत तालुक्यातील जिते आणि कुंभे आदिवासी वाडीमध्ये दैनंदिन वापराच्या घरगुती या साहित्यांचं वाटप करण्यात आले. गुंज फाउंडेशनचे आनंद खरे यांच्या सहकार्याने तसेच ॲडव्होकेट रंजनाथ धुळे आणि हर्षद भूपतराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून गणेशोत्सव निमित्त जिते आणि कुंभे आदिवासी वाडीमध्ये घरगुती साहित्य वाटप करण्यात आले तर मारुती भोसले यांना व्हीलचेअर देण्यात आली. यावेळी जिते ग्रामपंचायत सदस्या वंदना हजारे, माजी उपसभापती काशीनाथ मिरकुटे, शिवस्वराज्य संस्थेचे अध्यक्ष अक्षय जाधव, सचिव विकास शेळके यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा इतकी मोठी झाली आहे की ज्या प्रकारे त्यांनी कामे केली आहेत त्याला विरोधक उत्तर देऊ शकत नाहीत अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी अस्वस्थ झाली असून राज्य आणि केंद्र सरकारविरोधात सातत्याने टीका सुरू आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकासाची जी एक रेष ओढली आहे त्यापेक्षा मोठी रेषा आखण्याचे काम विरोधकांनी करावे असा टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. पनवेल महानगरपालिकेचे माजी प्रभाग समिती सभापती राजू सोनी यांनी तत्परतेने जय भारत नाका परिसरात स्वच्छता मोहीम राबवून तो परिसर कचरामुक्त करून दिला आहे. पनवेल शहरातील जय भारत नाका येथील शकून बिल्डिंग परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता. याबाबत माजी नगरसेविका नीता माळी यांनी महानगरपालिकेच्या संबंधित खात्याला कळवून सुद्धा येथील कचरा उचलला जात नव्हता, त्यामुळे सदर नागरी समस्या नीता माळी यांनी राजू सोनी यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी त्वरित त्या ठिकाणी परिसरात विशेष यंत्रणा राबवून तो परिसर स्वच्छ आणि कचरामुक्त करून दिला. त्याबद्दल रहिवाशांनी राजू सोनी यांचे आभार मानले आहेत. स
सार्वजनिक गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवादरम्यान गणेशाची मूर्ती स्थापन करून गणेशोत्सव साजरा करण्यापेक्षा समाजासाठी उपयोगी पडेल असे कार्य करूया या उद्देशाने खारघर येथील सेक्टर 15 घरकुल येथील मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगलमूर्ती मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशाची आकर्षक मूर्ती तसेच सुंदर असे परिसरात सजावट करतात. त्यातच त्यांनी यंदाच्या वर्षी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर राबवून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. राज्यातील सर्व वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वाहतुकीच्या नियमांचा भंग झाल्यास तुमच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाच आता वाहतूक पोलीस प्रोटोकॉलचा भंग केल्यास कारवाईला सामोरे जावं लागणार आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत के सारंगलाल यांनी या संबंधित परिपत्रक जारी केले असून वाहनचालकांवर कारवाई करताना पोलिसांनी खासगी वाहन व त्यांच्या खासगी मोबाईल न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असं न झाल्यास वाहतूक पोलिसांनाच दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. तसेच पोलीस अधिकारी अंमलदार यांच्याकडे ई चलान मशीनबाबत काही समस्या अडचणी असल्यास अशी तक्रार त्यांनी द्यावी तशाही सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते हॅप्पी सिंग यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त कामोठे सेक्टर 6 येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार दात आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 150 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत हॅप्पी सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक राजू शर्मा, विकास खरत, गोपीनाथ भगत, विजय चिपळेकर, माजी नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर मुरुडमधील सर्व होड्या मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेल्या होत्या. मात्र मासे मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मासळीच्या तुटवड्यामुळे मुरुडमध्ये मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. मत्स्य विभागाने खोल समुद्रातील मासेमारीवर 31 जुलैपर्यंत बंदी घातली होती. त्यानंतर मासेमारी सुरू झाली आहे. परंतु खोल समुद्रात मासे मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुरुडमध्ये मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. सुरमई, पापलेट, रावस, हलवा या चविष्ट माशांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे ही मासळी खूप महाग विकली जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात पापलेट मोठ्या प्रमाणात मिळत असत, मात्र आता ते सुद्धा दुर्लभ झाले आहेत. यंदाच्या सुरुवातीच्या हंगामात मासळीचा तुटवडा निर्माण झाल्याने खवय्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी होत आहेत. त्याअंतर्गत उरण तालुक्यातील जासई गावातील डुंबा आणि कातकरीवाडीतील इतर पक्षातील सुमारे 125 कार्यकर्त्यांनी उरणचे आमदार महेश बागडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उद्योजक बळी शेठ विशाल म्हात्रे, भाजप जिल्हा परिषद युवा मोर्चा अध्यक्ष भूषण म्हात्रे यांच्या उपस्थितीत आमदार महेश बागडे यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी दहागाव अध्यक्ष गोपीनाथ म्हात्रे, जासई अध्यक्ष सुनील खरत, उद्योजक शिरीष म्हात्रे, अमृत ठाकूर, जयवंत म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल तालुक्यात होत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव शिंदे फडणवीस सरकारकडून नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्याचे प्रतिबिंब गणेशोत्सवात उमटल्याचे दिसून येते. त्यानुसार चिंचपाडा गावातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहणारे वडघर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य स्वर्गीय विठ्ठल कानाकेनी हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या विविध आंदोलनांमध्ये ग्रामस्थांसह सहभागी झाले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचा पुतण्या आणि युवा कार्यकर्ते विजय केणी देखील सक्रिय असतात. सध्या गणेशोत्सव सुरू असून विजय केणी यांनी ग्रामस्थ आणि केणी ग्रुपच्या सहकार्याने
घरगुती गणेशाची आरास लोकनेते दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा देखावा उभारून केली आहे. डायबिटीज हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट आणि पनवेलवासी समस्त देशस्थ मराठा मंडळ यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन लाईनआळीमधील श्री हनुमान मंदिरामध्ये करण्यात आले होते. शिबिरामध्ये मधुमेह होण्याच्या धोक्याची गुणसंख्या, मधुमेह तपासणी, उच्च रक्तदाब तपासणी, उंची, वजन आणि BMI मधुमेह तज्ज्ञांकडून तपासणी आणि मार्गदर्शन, तसेच फुफ्फुसांची क्षमता यांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिराचा लाभ 55 नागरिकांनी घेतला. यावेळी ट्रस्टी अमित धावडे, डॉक्टर प्राची पाटील, मुख्य प्रबंधक प्रशांत गायकवाड, प्रबंधक नितीन सरगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.